वाशिम मध्ये सोयाबीनचं पीक दाणे जे ते भरण्याच्या अवस्थेत असताना शेंगा गळू लागलेले आहेत, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आलेले आहेत। सोयाबीनचं पीक येलो मोझॅक व्हायरसमुळे पिवळं होत आहे, हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत। भंडारा जिल्ह्यातील बाबनथडी धरणामध्ये 83% जलसाठा उपलब्ध आहे। या धरणामुळे मोहाडी तुमसर तालुक्यातील 20,000 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे। 5 दिवसांपूर्वी हे धरण केवळ 45% इतकं भरलं होतं। भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील लेंडेझरी या तलावाला मोठं भगदाड पडलं, त्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। जर तलावाचं पाळ फुटलं तर मात्र परिसरातील संपूर्ण शेती वाहून जाईल। शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार करूनही पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्ष होत आहे। बीड जिल्ह्यात पावसाभावी धरणं तलाव कोरडे ठाक पडले आहेत। जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांनी तळ गाठला, त्यामुळे पुढील काळात मोठी पाणी टंचाई निर्माण होणार आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास।